नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. जॉब माझा या आमच्या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. लॉकडाऊनच्या काळानंतर आता नोकऱ्या कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, याविषयीची सविस्तर माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न. नवोदय विद्यालय समिती NVS एकूण 1925 जागांसाठी या ठिकाणी भरती होती आणि यातल्या सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पहिली सर्वाधिक जागा असलेली पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट ग्रुप सी. एकूण जागा आहेत 630. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 12वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रतिमिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण. होयात पुढे दुसरी पोस्ट आहे मेस हेल्पर ग्रुप सी. एकूण जागा आहेत 629. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी उत्तीर्ण आणि 10 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे. होयात पुढे तिसरी पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ग्रुप सी. एकूण जागा आहेत 273. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी उत्तीर्ण आणि ITI. ITI हा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन किंवा प्लंबरमध्ये झालेला असला पाहिजे आणि 2 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे. पुढची पोस्ट आहे लॅब अटेंडंट ग्रुप सी. एकूण जागा आहेत 142. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी उत्तीर्ण, लॅब टेक्निकल डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल किंवा 12वी विज्ञानमध्ये जर तुमचं झालेलं असेल त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे ती म्हणजे कॅटरिंग असिस्टंट ग्रुप सी. एकूण जागा आहेत 87. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण आणि कॅटरिंग डिप्लोमा आणि 3 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे. पुढची पोस्ट आहे ती म्हणजे स्टेनोग्राफर ग्रुप सी. एकूण जागा आहेत 22. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 12वी उत्तीर्ण, शॉर्ट हँड 80 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट किंवा शॉर्ट हँड 60 शब्द प्रतिमिनिट आणि हिंदी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट. बोलूयात पुढे मल्टी टास्किंग स्टाफ ग्रुप सी. एकूण जागा आहेत 23. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी उत्तीर्ण. आणखीनही विविध पदांसाठी भरती होती आणि त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवर विस्तारानं पाहायला मिळेल. लक्षात घ्या, या सर्व पदांसाठी वयोमर्यादा आवश्यक आहे 18 ते 45 वर्ष. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 फेब्रुवारी 2022 आणि अधिकृत वेबसाईट आहे novoday.gov.in. बोलूयात पुढे रेल्वे कोच फॅक्टरी. एकूण 68 अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागांवर भरती होते. या ट्विटर अप्रेंटिससाठी 8 जागा, वेल्डरसाठी 2, मशिनिस्टसाठी 15, पेंटरसाठी 17, सुतार अप्रेंटिस पदासाठी 5, मेकॅनिक मोटर वाहन अप्रेंटिस पदासाठी 3 जागा, इलेक्ट्रिशियन पदासाठी 8 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदासाठी 9 जागा, AC आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक अप्रेंटिससाठी 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI. वयोमर्यादा आवश्यक आहे 18 ते 24 वर्ष. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2022. अधिकृत वेबसाईट आहे www.rcf.indianrailways.gov.in. तर अशा आहेत त्या नोकरीच्या संधी. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला जॉबच्या नव्या संधी घेऊन. नमस्कार.